बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम मोहिदेपूर परिसरात 11 जूनला सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पाऊस सतत काही तास सुरू राहिल्याने गावातील पंजाबराव भिजवा मांडवकर यांच्या घराला लागून असलेले चिंचेचे झाड अचानक कोसळल्याने त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे. त्यामध्ये घरात असलेल्या मोटारसायकलचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याने आता राहायचे कुठे, तसेच घर पुन्हा कसे उभे करावे या चिंतेने संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. तरी अशा कठीण प्रसंगात मायबाप सरकारने मदत करावी अशी मागणी पीडित कुटुंबाकडून केली जात आहे. आता आम्ही कुठं राहायचं, कुठं राहायचं, सावरायचं? लॉकडाऊन झालं, आता ह्याच्यामुळे बालबच्चे घेऊन आम्ही कुठं राहायचं? आमचं सरी नुकसान झाली, घरदार पडलं, सरी बालबच्चे, सरी भांडी कुंडी फुटली, खाय प्यायची भांडी फुटली, सर्वच आमच्या घराचा फुटली, गाळा खाना दाना आमचा सारा वाया गेला. आणि आमची काय ना काय व्यवस्था करा बो, आमचं सर्व फोल्ड घट नाही. 9 वाजताची नुकसान काय काय झालं? नुकसान बा, भांडी कुंडी का, घरदार का, खाना दाना सर आमचा खराब झाला. भांडे घरदार सर्व मोल्ड आमच्यावर. आता आम्ही राहायचं कुठं? आता ह्या पाण्या पावसाचं लॉकडाऊनचं आम्ही राहावा व्यवस्था आम्ही राहावा कुठं? आमची राहायची व्यवस्था ना. आता पावसाचा दिवस आहे, बाल बच्चे खाणारी आहे, बाल बच्चे आमची राहणारी घर मोडून गेलं. आता हे लॉकडाऊनचं आम्ही कुठं राहा, कुठं सावरा आमच्यावाली गरीब लोकांची. आता आम्ही राहायचं ना, आमचं सारा नुकसान झाली. आमदार साहेबाला बी आम्ही हात जोडून विनंती आहे बा, आमच्यावाली आमची नुकसान झाली, काहीतरी काहीतरी आमची व्यवस्था करा बा. एमसीएन न्यूज करिता श्याम बाग मोहितेपूर.